सुखे वाद वावे पंगु लोका अशा वर्तनातून सर्व सुखी होती. ज्योती म्हणे अरष्टपिता ज्योतिबा फुले. शाहूजी महाराज, बुद्धिझम इज द अल्टिमेट ऑप्शन टू द वर्ल्ड. या जगाला बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही असं सांगणारे. द फादर ऑफ एसटी, द फादर ऑफ बससी, द फादर ऑफ ओबीसी, द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द फादर ऑफ मॉडर्न इंडिया, तुमची आमच्या व्यक्ती जाता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम महापुरुषांना अभिवादन करतो. विचार पण मंचावर जमलेले माझे वरिष्ठ आणि ज्यांनी अतिशय क्रांतिकारक भाषण केलं असे आमचे पाहुणे समोर जमलेले माझ्या आई बहिणी आणि विशेषत माझे विद्यार्थी या लोकांच्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणार आहे. सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. या तक्षशिला बहुउद्देशीय संस्थेने या ठिकाणी अतिशय सुंदर असा प्रोग्राम आयोजित केला आणि आपल्या मागे ज्या आया बहिणी आमच्या या प्रोग्रामला सक्सेस करण्याकरिता ज्या अहोरात्र मेहनत करत आहे आणि ज्या या प्रोग्रामला ज्या ज्या लोकांनी दान दिलं त्या लोकांकरिता एकदा जोरदार टाळा वाजवा. मित्र हो, म्हटलं जातं की पराभव पहिल्यांदा रणात होत नाही. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनाने पराभूत असतात ती रण जिंकू शकत नाही आणि जिंकलेली माणसं रणात हरवू शकत नाही. म्हणून रण जिंकण्याआधी मन जिंकावं लागतं. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे सुंदर सन्मान आहे. त्या मनामध्ये संवेदना निर्माण करण्याकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहे. संवेदना महापुरुषाच्या त्यागाची, संवेदना महापुरुषाच्या समर्पणाची. मित्र हो, वेळ जरी भरपूर झाला असला तरी ही जी धम्मचर्चा आहे ही धम्मचर्चा आम्ही का आयोजित केली आहे याचं फलित आणि याचा परिणाम सुद्धा आम्ही तपासणं गरजेचं आहे. आम्ही जे काही राष्ट्रपिता ज्योतिबा फुले चळवळ चालवतो आहे 2012 पासनं, तर याच्यामध्ये कुठेतरी इतिहास आहे जो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. या ठिकाणाहून बसणं आणि इथून बोलणं खूप सोपं आहे. समाजामध्ये जाऊन काम करणं खूप अवघड आहे. ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी परिश्रम करून हे जे काही ऑर्गनायझेशन मोठं केलं, हा प्रोग्राम मोठा केला आहे, त्यांना किती कष्ट झाले हे मी समजू शकतो. तर मित्र हा बाबासाहेबांनी जास्त वेळ घेणार नाही, खूप थोडक्यात मांडेल कारण की बोलणारे भरपूर आहे. तुम्हाला तुम्ही सुद्धा लहान मुलं बरेच वर्ष थांबलेले आहे. बाबासाहेब 18 मार्च 1956 आग्र्याला एक भाषण देतात. बाबासाहेब त्यांच्याकडून उभे सुद्धा राहणं होत नाही, स्टूलच्या आधारे ते उभे राहतात. त्या सभेचे अध्यक्ष तिलकचंद कुलीन असतात आणि त्या सभेमध्ये बाबासाहेब हळहळ व्यक्त करतात. बाबासाहेब दोनदा हळहळ व्यक्त करतात. एकदा जेव्हा बडोद्याला त्यांचं साहित्य घराबाहेर फेकलेलं असतं तेव्हा आणि दुसरं या आग्र्याला. बाबासाहेब काय म्हणतात की मी माझ्या समाजाकरिता 3 गोष्टी दिल्या. पहिली, मी माझ्या समाजाला उच्च शिक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालो. दुसरं म्हणतात की या समाजातील जो काही वर्ग आहे त्या लोकांना शासकीय नोकरीमध्ये प्रतिनिधित्व देऊ इच्छितो, ते सुद्धा मी पूर्ण करू शकलो. आणि एक बाबासाहेब म्हणतात की मी एक गोष्ट करू शकलो नाही, त्या गोष्टीचा मला खूप खेद आहे. कुठली वर गोष्ट असेल ती? तर ते म्हणतात की या समाजामधला, या वंचित वर्गामधला जो जो वर्ग ग्रामीण भागामध्ये राहतो, जो जो वर्ग झोपडपट्टीमध्ये राहतो, त्या लोकांकरिता मी खूप काही करू शकलो नाही.